कोल्हापूर शहरातील पूरबाधितांची देखभाल आणि सेवा शहरातील अनेक सेवाभावी व्यक्ती संस्था करतायत मात्र पूरग्रस्तांच्या पाळीव प्राण्यांची देखभाल कोण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर सुजित माणगावे करण यादव हे युवक पूरग्रस्तांच्या पाळीव प्राण्यांच्या देखभालीसाठी पुढे सरसावले आहेत आपल्या जागेत जनावरांसाठी निवारागृह हो उपलब्ध करून या युवकांनी मदतीचा नवा आयाम निर्माण केला आहे पुराला की बाधित कुटुंब स्थलांतर करतात तात्पुरत्या निवारा गृहात राहतात पण त्यांच्या पाळीव जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न बिकट बनतो नुकत्याच आलेल्या महापुरामुळे कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त नागरिकांच्या पाळीव प्राण्यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला होता अशा वेळेस टाकाळा परिसरातील सुमित माणगावे आणि मंगळवार पेठेतील करण यादव या युवकांनी या कामात पुढाकार घेतलाय सुमित माणगावे या युवकानं आपल्या घराच्या टेरेसवरच पूरग्रस्त श्वानांसाठी निवारा शेड तयार केलंय सुमितला प्रथमपासूनच श्वानांची आवड असल्यानं त्याला ही कल्पना सुचली त्याच्या श्वान निवारा शेडमध्ये विविध जातीची पंधरा ते वीस श्वान आहेत त्यांच्या रोजच्या खाण्यापिण्यावर सुमितकडून शेकडो रुपये खर्च होत आहेत मात्र माणुसकीच्या भावनेतून सुमित हे कार्य आनंदाने करतोय जे आहेत ते कुठेही ॲडजस्ट होऊ शकतो आहे पण आपल्या घरी जे पाळीव प्राणी आहेत त्यांची जर सोय कुठेही होत नसेल ॲडजस्ट सगळीकडं करून जर कुठेही होत नसेल तर आम्ही त्याच्यासाठी ट्वेंटी फोर अवर्स अवेलेबल आहोत मग माझा नंबर आहेच माझा इंस्टाग्रामवरती पेज आहे कोल्हापूर डॉग हाऊस म्हणून त्याच्यावर तुम्ही मेसेज करून त्याच्यावर कॉल करून तुम्ही आमच्या इथे तुमचे पाळीव प्राणी आणून सोडू शकता त्यासाठी आम्ही विनामूल्य ही सर्विस देतो आहे या कार्यात त्याचा भाऊ आदित्य माणगावे गौरव पाटील अथर्व जाधव या मित्रांची मोठी मदत होतीये तसंच पेठेतील करण यादव या युवकानंही आपल्या घरातच पूरग्रस्त नागरिकांची मांजरं सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आत्तापर्यंत त्याच्याकडे चार मांजरं होती घरच्या सदस्यांप्रमाणेच मायनं आणि आपुलकीनं त्यांची काळजी आणि देखभाल करून करणनं आगळ्या वेगळ्या संवेदनशीलतेचा प्रत्यय आणून दिलाय